पालक भाजीचं नाव ऐकून जर तुम्ही नाक मुरडत असाल तर आजची ही रेसिपी खास तुमच्याकरिताच आहे, कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी मस्त अशी वेगळ्या चवीची, थोडीशी आंबट तिखट आणि चटपटीत चवीची पालक गरगटा भाजी। ही भाजी बनवत असताना मी थोडासा बदल केलेला आहे, त्यामुळे ती तुम्हाला नक्की आवडेल। अगदी वासाने देखील तुमची भूक खवळल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे। चला तर मग लगेचच या चविष्ट भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात। भाजी बनवताना मी भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता रेसिपी बनवूयात। त्याकरिता मी या ठिकाणी 250 ग्रॅम मस्त असा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। लक्षात ठेवा, कोणतीही भाजी बनवण्या अगोदर तो पहिले धुवून घ्यायचा, नंतरच चिरायचा। या पालकाच्या पानांसोबत मी याची देठ देखील थोडीशी घेतलेली आहे, ही भाजीमध्ये जास्तच चविष्ट लागतील। आता आपण भाजी चिरून घेऊयात। आता ही भाजी तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, म्हणजे जास्त बारीक थोडीशी जाडसर कशीही चिरून घेऊ शकता। या ठिकाणी काहीही अडचण नाही आहे, कारण हे पानं आपण व्यवस्थित असे शिजवूनच घेणार आहोत। तसा तर पालक कापायला फारच सोपा असतो, बघा इतक्यात कापून देखील झाला आहे। आता लगेचच भाजी बनवायला घेऊयात, कारण ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे, लवकर तयार होते। त्याकरिता गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे, यामध्ये टाकूयात चिरून घेतलेला पालक, अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे, शेंगदाणे कच्चेच घालावेत। पालकाला जास्त काही टेस्ट नसते, त्यामुळे यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटोमुळे पालकाच्या भाजीला टेस्ट जास्त छान येईल। पाव वाटी भिजवून घेतलेली हरभऱ्याची, किंवाच याला चण्याची डाळ देखील म्हणतात, साधारणतः ही मी अर्धा ते पाऊण तासाकरिता भिजवून घेतली असेल। आता खरं बघायला गेलं तर पालक भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही, त्याला पाण्याचीही गरज नसते, पण यामध्ये आपण चणा डाळ टाकलेली आहे ती शिजायला वेळ लागू शकतो, तिला पाण्याची गरज पडू शकते, म्हणून फक्त पाव कप पाणी टाकलंय। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे चणा डाळ थोडीशी खाली जाईल आणि ती पटकन शिजेल, कारण पालकाची भाजी जास्त शिजण्याची गरज नाही आहे। व्यवस्थित मिक्स झाले, गॅस एकदम कमी करूयात आणि यावर झाकण ठेवून देऊयात। आता आपली भाजी शिजते, तोवर आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात। त्याकरता मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत 6 ते 7 किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे। संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि अजिबात पाणी न टाकता एक वाटण बनवून घेऊयात। साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर आता इकडे झाकण खुलून बघूयात, आपली भाजी अगदी मस्त अशी मऊसूत शिजल्यासारखी दिसतीये। या भाजीमधील एखादं देठ दाबून बघायचं, अगदी मस्त मॅश होतंय। सोबतच तुम्ही एखादी चना डाळ देखील दाबून बघू शकता, अगोदर भिजवून घेतलेली असल्यामुळे लवकर शिजली गेली आहे। थोडीशी जरी कसर बाकी असली काहीच हरकत नाहीये, नंतर देखील ही शिजू शकते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच गॅस बंद करूयात। तर बघा या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे। आता यामध्ये टाकतेय 1 चमचा बेसन पीठ, बेसन पीठाऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ देखील वापरू शकता, मस्त टेस्ट येते। माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं, मी बेसन पीठ वापरलंय। आता हे आपण एका मॅशरने मॅश करून घेऊयात, म्हणजे भाजी छान अशी मॅशही होईल आणि एकजीव देखील होईल। तर बघा बऱ्यापैकी ही भाजी मी मॅश करून घेतलेली आहे, ती मी एका ताटामध्ये काढून घेते। पुन्हा एकदा सेम कढई गॅसवर ठेवली आहे, आता यामध्ये टाकूयात 1 ते 1.5 चमचा तेल। तेल सुरुवातीला थोडंसं कमीच वापरा, कारण याला आपण नंतर तडका देखील देणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, आता लगेचच यामध्ये मगाशी तयार करून घेतलेलं वाटण टाकूयात। हे वाटण बनवत असतानाच जिरे आपण वापरले होते, त्यामुळे मी फोडणीत काही जिरे घातलेले नाही आहे। व्यवस्थित हे परतवून घेऊयात, म्हणजे मिरचीतील तिखटपणा निघून जाईल आणि आपली फोडणी देखील अगदी छान अशी खमंग बसेल। बघा आपलं हे वाटण देखील छान असं परतवून झालेलं आहे। आता यामध्ये लगेचच मगाशी जी मॅश करून घेतलेली भाजी होती ती टाकूयात आणि लगेचच यामध्ये आपण थोडंसं कोमट करून घेतलेलं पाणी टाकायचंय। तर हे कोमट केलेलं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं होतं, तेच या ठिकाणी वापरलंय। आता हे पटकन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे। आता या भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ना, यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता। तर साधारणतः मी या भाजीकरिता 1 ग्लास पाणी वापरलं असेल। चवीनुसार मीठही वापरूयात, कारण या अगोदर आपण मीठ वापरलं नव्हतं। पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि या भाजीला छान अशी एक उकळी काढून घेऊयात। तर साधारणतः जरा जास्त वेळ उकळी काढावी,
म्हणजे मग या भाजीचा पूर्णतः अर्क या रश्श्यामध्ये उतरतो आणि यामुळे भाजी जास्त चविष्ट बनते। तर बघा, साधारणतः 2 ते 3 मिनिटांकरिता ही भाजी मी छान अशी उकळी येऊ दिलेली आहे। मस्त अशी थोडीशी घट्टसर दिसतेय, रंग अगदी परफेक्ट आलेला आहे, भाजीचा कलर छान असा हिरवट दिसतोय, रस्सा थोडासा पिवळसर दिसतोय कारण यामध्ये आपण बेसन पीठ वापरलेलं होतं। अगदी परफेक्ट या ठिकाणी भाजी तयार झाली आहे। ही भाजी आणखी थोडीशी जास्त चटपटीत बनवण्याकरिता मी यावरती एक तडका देणार आहे। त्याकरिता 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलंय। यामध्ये टाकूयात 5 ते 6 ठेचून घेतलेले लसूण पाकळ्या, सोबतच 1/2 चमचा किंवा चिमूटभर हिंग। मस्त अशी ही फोडणी आपण या भाजीमध्ये टाकूयात। अशा पद्धतीची फोडणी या भाजीला अवश्य द्या, नक्की तुम्हाला ही भाजी आणखी जास्त चविष्ट लागेल। फोडणी टाकल्याबरोबर लगेच झाकण ठेवायचे आणि फक्त 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। आता गॅस बंद केला तरी चालेल। बघा, 2 मिनिटांनंतर आपली मस्त अशी पालक गरगट्टा भाजी अगदी छान अशी तयार झालेली आहे। कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे। या भाजीला थोडासा आंबटपणा आहे, चटपटीतपणा आहे, नटी फ्लेवर आहे। यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले असल्यामुळे हे दातांखाली आले की आणखी जास्त चविष्ट लागतात। ही भाजी तुम्ही मस्त अशी गरमागरम चपाती, फुलके, भाकरी कशासोबत देखील सर्व्ह करू शकता, अगदी परफेक्ट लागते। यासोबत मस्त असा कांदा, थोडीशी काकडी वगैरे सर्व्ह करू शकता। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास 1 लाईक तर नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा। या अगोदरही तुम्ही माझ्या अशाच भाज्यांच्या रेसिपीजला पसंती दाखवली असल्यामुळे तुम्हाला यानंतर आणखी कोणती भाजीची रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट्स करून कळवायला अजिबात विसरू नका। बाय बाय।